नमस्कार, ग्रेट भेट मध्ये तुमचं स्वागत। आज माझ्या सोबत आहेत कॉम्रेड गोविंद पानसरे। महाराष्ट्रातल्या कम्युनिस्ट नव्हे पुरोगामी चळवळीचे पितामह असं त्यांचं वर्णन करता येईल। कॉम्रेड पानसरेंचं वैशिष्ट्य आहे की गेल्या 60-70 वर्षाचा इतिहास त्यांनी स्वतः बघितलेला आहे आणि आजच्या तरुण पिढीशी त्यांचा संवाद आहे। मी आज प्रयत्न करणार आहे कॉम्रेड पानसरेंचा हा उत्साह कुठून येतो ते शोधण्याचा। सर, तुमचं स्वागत आयबीएन लोकमतमध्ये। तुमची 75 आता साजरी होते आणि ज्यांची 75 अभिमानाने साजरी करावी असे आमच्या पिढीचे जे मार्गदर्शक आहेत त्यामध्ये तुम्ही आहात, त्यामुळे ही मुलाखत वेगळी आहे, मला खूप आनंद देणारी आहे। मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुमची 75 साजरी होते पण देशातली पुरोगामी चळवळ, देशातली कम्युनिस्ट चळवळ हिची पिशाट झाली असं म्हटलं जातं, मग तुमच्या मनात काय भावना आहे? तुम्हाला खंत वाटते आणि खंत वाटत असताना तुम्ही आपला उत्साह कसा टिकवता? पहिली गोष्ट अशी की परिस्थितीमध्ये हताशता निराशता जेवढी आहे असं दाखवलं जातं तेवढी हताशता किंवा निराशता आहे असं मला वाटत नाही। परिस्थितीमध्ये ज्याला सकारात्मक म्हणता येईल असे सुद्धा अनेक घटक आहेत, परंतु ते पुढे येत नाहीत। तरीसुद्धा हे सांगितल्यानंतर सुद्धा 25 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी या देशातली कम्युनिस्ट चळवळ, या देशातली डावी चळवळ, पुरोगामी चळवळ जितकी मोठी होती तितकी ते आज आहे काय आपल्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील? तर ती नाही असंच म्हणायला पाहिजे। परंतु जगातील सर्व परिवर्तनवादी चळवळींचा इतिहास असं सांगतो, अगदी थेट गौतम बुद्धापासून तर आजपर्यंत, की परिवर्तनाच्या, समाज बदलाच्या, मुळातनं समाज बदलण्याच्या ज्या काही चळवळी आहेत त्या सततपणे वरवर अशा वाढत गेल्या असं जगातल्या कोणत्याच चळवळीच्या बाबतीमध्ये घडलेलं नाही। चळवळी एका उंचीवर येतात, काही कारणानं त्यानंतर तिथून घसरण सुरू होते आणि ती घसरण सुरू झाल्यानंतर त्या एका खोलीवर येतात, खोलीवर आल्यानंतर पुन्हा त्या पुढे वर वाढायला लागतात आणि मग त्या जेव्हा अशा उंचीवर जातात की अगोदर ज्यांनी एवढी उंची गाठली होती त्या उंचीपेक्षा आता ती उंची जास्त असते आणि चळवळी अशा झिकझॅक स्वरूपानं वाढलेल्या आहेत। आताची अवस्था काही मंडळींना उताराची वाटत असेल, मला असं वाटतं जगातल्या, देशातल्या, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या पुरोगामी चळवळींचा उतार संपलेला आहे आणि आता त्या वरच्या बाजूला सरकायला लागलेल्या आहेत अशा क्षमता मला दिसत आहेत। अर्थात चळवळीतली कोणतीही अवस्था आपोआप घडत नसते, ती घडवावी लागते। ते घडवण्याच्या बाबतीमध्ये आपण काय करू शकतो असा विचार प्रामुख्याने केला पाहिजे असं मला वाटतं। आपण विचारलं की बा मला उत्साह आहे की होईल का, मला असं वाटतं मी जे तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे त्या तत्वज्ञानामध्ये एक अंगभूत गोष्ट अशी आहे का जे यशस्वी होणारच हा माझ्या, तुमच्या, याच्या, त्याच्या, कुणाच्या इच्छेचा प्रश्न नाही, हे यशस्वी होणारच। आणि आता आपण पाहत आहोत की जगामध्ये याच्यापूर्वीच्या कोणत्याही काळामध्ये जेवढी विषमता नव्हती तेवढी विषमता जगभर आहे, तेवढी विषमता भारतामध्ये आहे, तेवढी विषमता महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आहे। ही जी विषमता आहे ही विषमता माणसाला स्वस्थ बसू देणार नाही, ती त्या विषमतेच्या विरुद्ध मनुष्य उभा राहणारच, संघर्ष करणारच आणि त्या संघर्षामधून तो एका टप्प्याटप्प्यानं यशावर जाणारच असं मला वाटतं। मग इथे मला तुम्हाला विचारायचं आहे की याचा अर्थ पुढच्या 25 वर्षात जगामध्ये कम्युनिझमचं पुनरागमन होणार आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे? पहिली गोष्ट अशी की ती क्रिया माझ्या मते चालूच आहे। सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर कम्युनिझम संपला, मार्क्सवाद संपला, अशी जी आवई उठवण्यात आली होती ती खरी नव्हती। खरं म्हणजे असे अवयव उठवणारे जेव्हा सोव्हिएत युनियन ही जगातली एक महासत्ता होती त्या काळामध्ये सुद्धा जे लोक कम्युनिझमच्या विरुद्ध होते त्याच लोकांनी सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर ती अवय जरा जोरामध्ये उठवली। सोव्हिएत युनियनच्या पतनानंतरची डावी चळवळ इमिजिएटली पहिली 5 वर्ष त्या धक्क्यातनं सावरायला जागतिक कम्युनिस्ट चळवळीला लागले असतील, पण त्याच्यानंतर ती चळवळ पुढे सरकते आहे। कुठे कुठे दिसत आहेत अशा चळवळी वाढताना तुम्हाला कुठे दिसत आहेत? आपल्या भारतातल्या शेजारून सुरुवात करायची म्हटली तर नेपाळमध्ये
जिथे अजून राजेशाही आहे आणि भारतातले काही हिंदुत्ववादी ते हिंदूंचं राज्य म्हणून सांगत होते, त्या नेपाळमध्ये माओवादी या नावानं असेल पण प्रचंडला निवडणुकीमध्ये अपूर्व यश मिळावं हे कशाचं लक्षण आहे. व्हेनेझुएलामध्ये पुरोगामी चळवळ वाढते आहे, ब्राझीलमध्ये पुरोगामी चळवळ वाढते आहे, खुद्द सोव्हिएत युनियनमधल्या वेगवेगळ्या जे काही घटक राज्य तयार झालेली आहे तिथे कम्युनिस्टांची निवडणुकांच्या मधली मतं वाढत आहेत. आणि जी अमेरिका किंवा साम्राज्यशाहीचा मुखंड असलेली अमेरिका जी असं सांगत होती की आता आम्ही सांगतो तीच शेवटची अवस्था आहे, इतिहासाची शेवटची अवस्था आहे, आता इतिहासाची अखेर झाली, याच्यानंतर जगातल्या इतिहासामध्ये मानव समाजाच्या इतिहासामध्ये नवी अवस्था येणार नाही, त्यांनाच हे मान्य करावं लागलेलं आहे की कम्युनिझम किंवा ती जी मंडळी समतेचं सांगत होती त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की परिस्थितीमध्ये आणखी पुन्हा समतावाद्यांना चांगल्या रीतीनं व्यवहार करता येईल अशी दिवसशीतला. कम्युनिस्ट हा नेहमी आशावादी असं म्हणतात, तो असतो आशावादी, तसे तुम्ही दिसताय. पुन्हा एकदा कम्युनिझम वेगळ्या नावाने का होईना जगामध्ये प्रस्थापित होईल पुढच्या 25 वर्षात असं तुम्हाला वाटतंय. पण मला तुम्हाला नेसे थेट तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये, आज ज्या कम्युनिझमविषयी तुम्ही इतक्या अभिमानाने बोलताय आणि आयुष्याचं तुमच्या हे तत्वज्ञान आहे, त्या कम्युनिझमकडे तुम्ही कसे वळलात? खरं म्हणजे मी एका कोल्हार नावाच्या नगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये शेतमजूर कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा. माझ्या गावामध्ये राष्ट्र सेवा दलाची शाखा होती, मराठी 7वीपर्यंतचं शिक्षण मी त्याच गावामध्ये घेतलं. पण त्या काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये भागीदारी केलेले काही स्वातंत्र्य सैनिक आमच्या गावामध्ये कार्यरत होते, त्यांनी राष्ट्र सेवा दलाची शाखा काढली होती. मी राष्ट्र सेवा दलामध्ये जाऊ लागलो. जसजसं विद्यार्थी दशा संपली तसं काही वर्ष मी समाजवादी पक्षामध्ये होतो आणि मग समाजवादी पक्षामध्ये असा एक विभाग होता, असा एक विचार होता आणि मोठा जाणता प्रवाह होता. अरुणा असफल्ली त्याचं पुढारी पण करत होत्या की ज्यांचं असं मत होतं की समाजवादी पक्ष जे राजकारण सांगतोय ते राजकारण पुरेसं नाही, याच्या पलीकडे गेलं पाहिजे, याच्या पुढे गेलं पाहिजे. तेव्हा जयप्रकाश नारायण आणि इतर जे कोणी समाजवादी नेते मंडळी होती समाजवादी पक्षाचं पुढारी पण करणारे, यांनी यांना डावा समाजवादी गट असं म्हणून संबोधलं आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या 29 लोकांना समाजवादी पक्षातनं पक्षाबाहेर केलं. काढून टाकलं. अरुणा सफल्ली त्यात होत्या, महाराष्ट्रामध्ये माधवराव गायकवाड हे त्याच्यामध्ये होते, आणखी छोटी मोठी इतर मंडळी बरीशी काहीतरी होती. त्यांच्याबरोबर मी डाव्या समाजवादी गटामध्ये गेलो आणि पुढे हा डावा समाजवादी गट पूर्णतः जसा गटच्या गट हा कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन झाला, त्यांच्याबरोबर मी कम्युनिस्ट झालो. मला वाटतं 1952 साल असावं, तेव्हा मी अजून मॅट्रिकची परीक्षा पास व्हायचो होतो, परंतु तेव्हापासून मी कम्युनिस्ट पक्षामध्ये आहे. कोणत्या एका अपघातानं, कोणत्या एका घटनेनं, कोणत्या एका व्यक्तीच्या प्रभावाखाली मी कम्युनिस्ट झालो असं मला नाही म्हणता येणार. परिस्थिती घटक आहे, काही लोकांचं नेतृत्व मार्गदर्शन हा घटक आहे. त्या काळामध्ये एवढा अभ्यास करू शकत होतो तो थोडाफार अभ्यास आहे. अशा सर्व घटकांच्या कॉम्बिनेशनमधून मी कम्युनिझमकडे वळलो. मागे वळून पाहताना मला असं वाटतं की मी कम्युनिस्ट झालो त्या दिवशी मला काही कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवाद पूर्ण समजला होता हे खरं नाही. असं खरं म्हणजे कुणाच्या बाबतीमध्ये घडू शकत नाही किंवा अगोदर त्याला पूर्ण मार्क्सवाद समजतो, कम्युनिझम समजतो आणि मग तो कम्युनिस्ट होतो असं नाही, प्रक्रिया असते. वेगवेगळ्या कारणांनी आपण या पक्षाकडे येतो, या तत्वज्ञानाकडे येतो आणि कालांतराने अभ्यासाने अनुभवाने सहभागाने तो दृढ होत जातो. असा मी हळूहळू पक्का कम्युनिस्ट होत आलो. मला आजसुद्धा जर तुम्ही किंवा आणखी कोणी विचारलं की तुम्ही आता 100% कम्युनिस्ट झालात काय, तर मी त्याला होय म्हणून सांगेल असं काही मला वाटत नाही. पण मी एक निश्चित सांगेल, 10 वर्षापूर्वी मी जेवढा कम्युनिस्ट होतो त्याच्यापेक्षा आज जास्त कम्युनिस्ट आहे आणि आणखी 10 वर्षांनी अधिक चांगला कम्युनिस्ट होण्याची माझी इच्छा आहे.